तो बंदा फिर मेरे पीछे आ गया, और पीछे आकर के बाइक की हॉर्न देने लगा। तो मैं साइड में बाइक कर लिया और वो मेरे से आगे चला गया। और जब चला आगे जब चला गया, फिर मैं वापस जब लिंक रोड पे पहुंचा तो वह मेरी बाइक के सामने आ गया और बाइक को रोकने लगा। मैंने कहा भैया बाइक को मत रोको, हमें घर पे जाने दो। कांदिवली पश्चिम लालजी पाडा येथील 17 तारखेला रात्री 12:15 पुजारी आशिष दुबे हे आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना एक अनोळखी व्यक्तीने येऊन त्यांच्या दुचाकीला धडक दिली। त्यामध्ये पुजारी आशिष दुबे आणि आरोपी या दोघांमध्ये वाद सुरू झाला। दोघांच्या वादात एकमेकांना धक्काबुक्की झाल्यानंतर स्थानिक लोकांनी देखील आरोपीला मारहाण केली। वाद मिटल्यानंतर पुजारी तिथून जात असताना पुढे काही अंतरावर आरोपीने आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतलं की माझ्यासोबत मारहाण झाली व त्याचे मित्र तिथून धावून आल्यानंतर पुजाऱ्याला घेराव घेऊन त्याच्यावर लाठ्याने हल्ला केला। त्यामध्ये आरोपींनी पुजारीवर चाकूने हल्ला केला, त्यामध्ये पुजारी आशिष दुबे जखमी झाले होते। पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी फिर्यादी आशिष दुबेला जवळचा रुग्णालय कांदिवली शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। तिथून फिर्यादी यांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं, मात्र फिर्यादी मी येतो असं सांगून निघून गेला। तिथून पोलिसांनी फिर्यादीला फोन करून परत बोलावलं, समजून तक्रार नोंद करून घेण्यात आली। 18 तारीख संध्याकाळी फिर्यादी पोलीस स्टेशनमध्ये येऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली। पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले। यामधील 2 आरोपींना अटक करण्यात आले तर इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे। शनिवार का दिन था, प्रदोष तिथि थी, उस दिन मैं रुद्राक्षेत्र करवाने गया हुआ था। रात्रि को करीबन 10 बजे मैं यजमान घर से भोजन करके शायद 10 के आसपास वहाँ से निकला, और वहाँ से निकल के मार्केट के रास्ते से घर पे जा रहा था तो अचानक एक बाइक वाला आया और मेरी बाइक को ठोंक दिया और मैं गिर गया वहाँ पर। मेरे गिरने पर यहाँ पर काफ़ी चोट भी पैर पे आ गई। उस चोट को जब आ गई तो पब्लिक उठाकर वहाँ पर बैठा दी मुझे। बैठाने के बाद कुछ पब्लिक ने उसको गाली दिया, उसको मार भी दिया, और मैंने भी उसको एक झापर उठ के मार दिया, भाई तुम ऐसे गाड़ी क्यों चला रहे हो? तो बोला मेरी गाड़ी में ब्रेक नहीं है इसलिए ऐसा हो गया। तो मैं कहा कोई बात नहीं, अब आप चले जाओ। तो वो कुछ दूर जाके आगे कुछ टाइम के रुक गया। फिर मैं 2-4 मिनट बाद वो जब वहाँ से उठा और वापस घर की तरफ जाने लगा तो बंदा फिर मेरे पीछे आ गया और पीछे आकर के बाइक की हॉर्न देने लगा। तो मैं साइड में बाइक कर लिया और वो मेरे से आगे चला गया। और जब चला आगे जब चला गया, फिर मैं वापस जब लिंक रोड पे पहुंचा तो वह मेरी बाइक के सामने आ गया और बाइक को रोकने लगा। मैंने कहा भैया बाइक को मत रोको, हमें घर पे जाने दो। बोला नहीं नहीं मेरे भाई लोग आ रहे हैं, उनसे आप बात कर लो। मैंने कहा मुझे क्या करना तुम्हारे भाई से, क्या बात करूँ मैं, मुझे जाना तो मुझे आपसे कोई मतलब नहीं है। फिर मैं बाइक को और आगे बढ़ाया। इतने में ही 4-5 लोग आए और आकर के गाड़ी को ढकेल दिया, और ढकेलने के बाद में मारपीट शुरू कर दी। कोई लाठी लिए था, कोई बेल्ट से मारा था, कोई तलवार चाकू लिया था, वो लोग अचानक मारना शुरू कर दिया। क्योंकि मैंने सोचा, मैं डर गया कि अगर मैं पुलिस कंप्लेन कर देता हूँ हो सकता है वो वापस आए और वापस मारे। तो मैं डर के मारे पुलिस स्टेशन पे नहीं आया, मैं कंप्लेन किया पुलिस स्टेशन। कांदिवली पुलिस ठाण्यामध्ये दिनांक 17 रोजी अभिला नगर या एरियामध्ये एक भांडण झाल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली। त्यावरून घटनास्थळावर गेल्यानंतर असं समजलं की आशिष कुमार शंकरलाल दुबे वय 34 वर्ष राहणारा कांदिवली पोलीस अधिकृत होते, ते त्यांचे मेहुणे हे त्या परिसरात गेले असताना तिथे एका बाईक स्वारासन त्यांचा डॅश झाल्यामुळे भांडण झालं। त्यानंतर दुबे जे आहेत त्यांच्या पायाला थोडंसं लागल्यामुळे 10-15 मिनिटं तिथे थांबून त्यानंतर ते न्यू लोंग रोड जंक्शन येथे आले। त्यावेळेस ज्या बाईक स्वारांची त्यांची धडक झाली होती त्या बाईक स्वारांनी त्यांना अडवलं आणि त्याच्यावर अजून त्याचे 3 साथीदार होते, त्या चौघांनी मिळून त्यांना मारलं दुबेंना। दुबे आणि दुबेंचे मेहणे अग्निहोत्री या दोघांनाही त्यांनी मारहाण केली। त्याच्यामध्ये दुबे जे आहे त्यांना एका आरोपीताने चाकू मारल्यामुळं ते किरकोळ जखमी झाले आणि त्यानंतर ते स्पॉटरच होते। पोलिसांनी त्याची चौकशी करून ताबडतोब त्यांना शताब्दी हॉस्पिटल येथे नेले। शताब्दी हॉस्पिटल येथे दुबे यांच्यावर उपचार करण्यात आले। उपचार झाल्यानंतर दुबे यांना पोलीस ठाण्यास फिर्याद देण्यासाठी विनंती करण्यात आली, परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं की नंतर येतो, परंतु ते उशिरा सकाळपर्यंत काही आले नाही। त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध करून त्याला बोलण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांचा त्याच्या पत्नींचा नंबर प्राप्त झाला, दुबे यांना फोन केला तर ते पूजापाठसाठी दुसऱ्या ठिकाणी विधी करायसाठी गेले होते, कारण पौर्णिमेचा दिवस होता। दिवसभर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि विनंती केल्यानंतर संध्याकाळी उशिरा मग ते पोलीस ठाण्यात आले। पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांचा FIR नोंदवता आला। FIR नोंदवताना त्यांनी झालेली संपूर्ण घटना सांगितली व त्याच्यामध्ये 4 संशयितांचं त्यांनी वर्णन सांगितलं। पोलिसांकडील असलेली माहिती तो व्हिडिओ त्या आधारते पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 आरोपींना अटक केली।
त्याच्यामध्ये प्रथम दिगंबर खिलारे वय 22 आणि छोटू मण्यार याचं पण वय 22 आहे. हे दोघंही लालजीपाडा कांदिवली पोलिसांच्या हद्दीत राहणारेच आहेत. या दोघांनाही अटक केली. काल त्यांना बोरिवली न्यायालयामध्ये रिमांड कमी हजर केलं होतं. 22 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मिळालेली. अजून उर्वरित जो आरोपी आहे त्यांची पोलिसांनी या अटक आरोपितांकडून माहिती काढून त्यांना अटक करण्यासाठी तात्काळ 2 पथके रवाना करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदरची जी घटना आहे ती जो किरकोळ अपघात झाला होता त्याच्यावरून त्यांची धक्काबुक्की झाली होती. त्यातूनच त्या आरोपितांनी त्याच्या मित्रांना बोलावून ही घटना मारामारीची झाली आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.